चहा म्हटलं की सगळ्यांना आपला तो वाफळला चॉकलेट रंगाचा चहा आठवतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की पुण्यातील एका ठिकाणी चक्क गुलाबी रंगाचा चहा मिळतो आणि हा चहा पिण्यासाठी दूरदूरून लोक नक्की जात असतात. पुण्यातील नवी पेठ येथे हा दर्जेदार असा चहा मिळतो. ह्या चहाची रेसिपी नक्की काय आहे आणि हा चहा आपल्याला कुठे मिळू शकतो याची आज आपण या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेऊया. काश्मीरी काबा आणि इतर इनोव्हेशनच्या मदतीने हा चहा गुलाबी होतो आणि हा चहाची चव तर अतिशय अप्रतिम असते. तुम्हाला या व्हिडिओद्वारे दिसून येईल हा चहा कसा असतो. आपल्या सर्वांच्या दिवसाच्या सुरुवातीत चहा पिऊन येत असते. चहा तो वाफळा चहा प्रत्येकालाच आवडतो आणि चहामध्ये विविध प्रकार देखील असतात. आज आपण पुण्यामध्ये चक्क गुलाबी रंगाचा चहा पिणार आहोत. तो कुठे मिळतो या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया. माय नेम इज अनिकेत वरखडे. तर आता पिंक चहाची रेसिपी म्हणजे सांगायची झाली ना तुम्हाला, तर मग मी आमच्या रिलेटिव्ह एक आहे तर ते एकदा काश्मीरला गेले होते. त्या टायमिंगला त्यांनी काश्मीरी कावा आणला. तर मग थोडेसे जरा रिसर्च केल्यानंतर ना चहा पिऊन नाही का थोडा टेस्ट करू, तर ते थोडा कडवट होता. तर त्याच्यामुळं मग यूट्यूबला थोडंफार सर्च केला गुगलला, तर त्याच्यामध्ये मग थोडी रेसिपी वगैरे भेटली नाही का काश्मीरी चहाची. तर त्याच्यामुळे मग नंतर ना थोडं ट्राय करायचं नाही का आलं, तर मग पावडर व्हरायटीज बघितल्या त्याच्या काश्मीरी पिंक चहाच्या. तर मग लोपासून ते हाय क्वालिटी खूप रेट होते, तर मग कस्टमरपर्यंत नाही का कमी याच्यामध्ये कसं नाही का पोचवायचं कमीतल्या कमी रेटमध्ये. तर मग ते त्याच्यासाठी मग थोडंसं जरा कुकणी आणि मी ना थोडं एक दोन तीन महिने थोडं नाही का रिसर्च केलं थोडंसं, आणि त्याच्यानंतर ना मग थोडी नाही का एक आमचा वेगळा युनिक टेस्ट तयार केली मग नंतर ना काश्मीरी पिंक चहा तुम्हाला सगळ्यांना कस्टमरपर्यंत पुरण्यासाठी. तर मग आता सांगायचं झालं तर मग काश्मीरी पिंक चहाचा पहिला तर आम्ही बेस म्हणून पहिला कावा घेतो काश्मीरी पिंक चहाला, आणि त्याच्यानंतर ना थोडं युनिकनेससाठी आहे ना थोडं आम्ही मसाले ॲड केलेले त्याच्यामध्ये आणि एक थोडीशी अजून एक स्वीटनेससाठी अजून एक पावडर एक दुसरी ती एक ॲड करतो त्याच्यामध्ये. आणि कलर सगळा तो काश्मीरी कावाचा बेस आहे ना त्याच्यामुळे पिंक कलर येतो तो सगळा प्रॉपर, आणि तो तुमच्या बॉडीसाठी हेल्दी पण आहे असा काय साईड इफेक्ट्स काय वगैरे काय नाही ना त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं मग सगळं आत्ता प्रॉपर तशी प्रोसेस सगळी अशी तयार केलेली आहे. बाकी सगळं कुकने आणि आम्ही थोडंफार नाही का म्हणजे जास्त जास्त कुकचं सांगायला लागेल की नाही का, फक्त आयडिया माझी आहे बाकी सगळे नाही का रेसिपी म्हणजे त्याचीच आहे सांगायची झाल्यावर प्रॉपर. आता माझं हॉटेल आहे ना नवी पेठ विठ्ठल मंदिर, नवी पेठ तालीमच्या बरोबर ऑपोजिट साईडला, दर्जेदार म्हणून नाव आहे हॉटेलचं. तुमच्या आता सध्या आपलं आहे ना रिस्पॉन्स बघितला ना थोडाफार, तर पहिला स्टार्टिंगला कमी होता, मग थोडीफार जरा मार्केटिंग केली फूड ब्लॉगरला बोलून आणि त्याच्यानंतर ना मग थोडा रिस्पॉन्स आता वाढतो आहे हळूहळू. तरी आता स्टार्टिंगला माझे एक दोन कप जायचे, तर आता कमीत कमी 20-25 असे चाललेले आहेत, 15-20-25 कप. ठीक आहे, माझं नाव ॲडव्होकेट जयराज गौड. मी आज ह्या गुलाबी चहा आवर्जून आलो कारण पुण्यात प्रथमच इन्स्टावर पाहिलं होतं, बरेच लोकांनी म्हटलं होतं की नवीन चहा चालू झाला आहे गुलाबी चहा म्हणून, आपला दर्जेदार म्हणून आहे तर दर्जेदार चहाच्या इथे गुलाबी चहा नवीन पद्धतीने चालू केलेला आहे, तर तो पाहायला आलं तर आज हा चहा पिऊन वाटते की पुन्हा पुन्हा आज आपण येईन. आणि मी पण आमच्या जेवढे मित्रमंडळ आहे त्यांनाही सांगेन की खूप चांगला चहा आहे. तर माझ्याकडे आता हा गुलाबी रंगाचा चहा आहे, आपण बघू शकता याच्यावरचे पूर्ण गुलाबी रंग आहे, तर ड्रायफ्रूट्स देखील आहेत. आपण याची चव बघू आता. अतिशय चविष्ट असा चहा आहे. एकतर या दुधामध्ये पाणी मिक्स नाही त्याच्यामुळे घट्ट दूध आहे, त्यासोबतच या चहामध्ये ड्रायफ्रूट टाकलं आहे, त्याचे बारीक बारीक कण जे आहेत ते आपल्याला लागतात, त्यासोबतच त्याची जी वेगळी चव आहे एक सुपर टेस्टी एक मधाळ आपण जी चव म्हणू शकतो ना ती ह्या चहाला आहे. मी पुण्यात कधी आला तर नवी पेट दिल्या दर्जन हॉटेलमधील या गुलाबी चहा आपल्याला विसरू नका. पुण्याहून नीलम कराड, धन्यवाद.